निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। वेजेगावातल्या एकाचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह। आज सकाळी वेजेगावातील एकाचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय। सदरची व्यक्ती 47 वर्षीय असून ही व्यक्ती 26 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील तेनाली येथून वेजेगावला आली होती। आज सकाळी त्यांचा वेजेगावातच मृत्यू झाला। मृत्यूनंतर या व्यक्तीला विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते। ग्रामीण रुग्णालयात सदर मयत व्यक्तीची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली। या चाचणीत सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।